राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 18 ऑगस्टला मतदान तर 19 ऑगस्टला मतमोजणी केली जाणार आहे. अमळनेर नगर परिषदेची देखील मुदत संपली असून सध्या अमळनेर पालिकेवर मुख्याधिकारी हेच प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. निवडणूक जाहीर झाल्याने आता इच्छुकांचा मतदारसंपर्क वाढणार आहे. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 22 ते 28 जुलै दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारणे. 29 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी. 4 ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्र माघारी घेणं. 18 ऑगस्ट रोजी मतदान तर 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी केली जाणार आहे. गेल्यावेळी अमळनेर पालिकेत 17 प्रभाग होते, मात्र आगामी निवडणुकीत 1 प्रभाग वाढला असून त्यामुळे 2 नगरसेवक वाढणार आहेत. 18 प्रभागातून 36 नगरसेवक निवडले जाणार आहेत. गेल्यावेळी नगराध्यक्षपद हे लोकनियुक्त झाले होते. यंदा नगराध्यक्षपदाचं आरक्षण वगळता फक्त प्रभागांचं आरक्षण जाहीर झालं आहे. 36 नगरसेवकात अनुसूचित जातीचे 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यात प्रभाग 2 आणि प्रभाग 3 मध्ये महिला नगरसेवक असतील, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 2 नगरसेवक निवडले जातील. त्यात प्रभाग 3 मध्ये महिला असेल. 15 महिला सर्वसाधारण प्रवर्गातून निवडले जातील, तर 16 नगरसेवक हे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडले जाणार आहेत. OBC आरक्षण नसल्याने OBC वर्गात मात्र नाराजीचा सूर आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार अनिलदादा पाटील यांचा वाढदिवस यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभरात सर्व पक्षीय मान्यवर, सर्व स्तरातील नागरिक, हितचिंतक, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमही यावेळी राबवण्यात आले. यंदाच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आमदारांची लाडूतुळा करण्यात आली. तसेच वाढदिवसानिमित्त सकाळी आरोग्य शिबिर आयोजित करून अनेकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिराचं आयोजन गौतम पाटील, वरुण पाटील, धीरज पाटील, तेजस पाटील, सौरभ पाटील, किरण माडी, राहुल गोत्राज यासह आमदार अनिलदादा पाटील मित्रपरिवाराने आयोजित केलं होतं. त्यानंतर चोपडा तालुक्यातील वेली येथील बेवारस मनोरुग्ण कल्याण आश्रमात अन्नदान करण्यात आलं, तर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात फळवाटप देखील करण्यात आले. याशिवाय विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रताप तत्वज्ञान केंद्राचा 106वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ST इंगळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील, केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉक्टर दिलीप भावसार, विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राधिका पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रोटरीच्या वतीने देण्यात आलेल्या RO युनिटचं उद्घाटन करण्यात आलं. त्याचप्रमाणे केंद्राच्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करून देणाऱ्या गुजरात ही महिला हाऊसिंग सोसायटीचे अधिकारी, कर्मचारी आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. प्राध्यापक डॉक्टर धीरज वैष्णव यांच्याकडून मातोश्री स्वर्गीय कुसुमबाई वैष्णव यांच्या स्मरणार्थ सेवा रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर युनिट मान्यवरांच्या हस्ते यावेळी भेट देण्यात आलं. याप्रसंगी खाशी मंडळाचे कार्याध्यक्ष हरिपिका वाणी, संचालक डॉक्टर अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, डॉक्टर चंद्रकांत पाटील, अजय रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश नाईक तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर धीरज वैष्णव यांनी केले. वर्धापन दिनाचं औचित्य साधत प्रताप तत्वज्ञान केंद्रात रोटरी क्लब अंबाडे यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उद्यानातील फुल आणि फळझाडांना यावेळी खतही देण्यात आली. यावेळी रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून RPFचे 30 जवानांनी 15 बुलेटच्या माध्यमातून RPFबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईहून रॅली काढली आहे. या रॅलीचे 6 जुलै रोजी अमळनेर शहरात आगमन झाले. गलवाडे रस्त्यावर दाजीबानगर येथील नागरिकांनी या रॅलीचं भव्य स्वागत केले. या रॅलीचा उद्देश रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेतील RPFच्या महत्त्वाची भूमिकेची माहिती देणं, जनजागृती करणं आणि प्रत्येकाला जागरूक करणे हा आहे. या रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर RPFच्या वतीनं या रॅलीतील सदस्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी PSI घनश्याम वर्मा, PSI NK यादव, APSI कुलभूषण सिंग चौहान, हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, खंडू देवकुले, विनय कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तालुक्यातील कळमसरे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी बाबूलाल यशवंत पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी नरेंद्रसिंग गुलाबसिंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बाबूलाल पाटील यांचे अमळनेर तालुका पत्रकार संघातर्फे अभिनंदन होत आहे.